भारत महाविद्यालय जेवरेथी कर्मयोगी व्याख्यानमालेचं आयोजन करण्यात आलं. यावेळी नागराज मंजुळे यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांबरोबर मुक्त संवाद साधला. यावेळी बोलताना नागराज मंजुळे यांनी त्यांच्या जीवनातील अनेक जुन्या गोष्टींना उजाळा दिला. यावेळी तुम्ही जसे माझे फॅन आहात तसा मी लहानपणी पैलवान आमदार नारायण पाटील यांचा फॅन होतो. मी माझ्या वडिलांबरोबर नारायणबाबांच्या कुस्त्या पाहण्यासाठी यायचो. पैलवान आमदार नारायण पाटील हे माझ्यासाठी एक हिरोच आहेत. तर आव्हानी प्रेरित केलं पण मला कुस्ती नाही झाली. पण अशी माणसं आहेत आपल्या अवतीभोवती, इतकी माणसं प्रेरित करतात मला. प्रत्येकाने त्यांच्याच मागे जाऊन नाही का सगळ्यांनी गर्दी करायची ग्रामीण परिषदेची गरज असते. इतक्या शक्य आहे मी पहिला होऊ शकलो नाही. माझ्या दोन आहे, माझा भाऊ पहिला होता. पण एक माणूस काम करतो पण त्याच्यामध्ये जातो आहे. फिल्म इंडस्ट्री सुद्धा आहे करिअर, पण तुम्ही याला खूप खूप करिअर आहे. तू जरा बाहेर पडलं तुला कळेल. इतक्या गोष्टी आहेत, इतक्या मजेदार गोष्टी आहेत. तुम्ही सगळं करू शकता. चित्रपटासाठी खूप अंग येतात ना. फक्त ऍक्टिंग नाही, फक्त डिरेक्शन नाही, तर ग्राफिक्स आहे, संगीत आहे, पार्श्वसंगीत आहे, आर्ट डिरेक्शन आहे, खूप प्रचंड माध्यम आहे, मेकअप आहे. तुम्ही बघितलं, तुम्ही हॉलिवूड चित्रपट बघता कसा मेकअप करता, त्यात तुम्ही करायचं होतो. खूप गोष्टी आहेत, कॉस्ट्युम डिझायनिंग आहे आणि इतरही स्पेसमध्ये जाऊ शकता. तर यावेळी आमदार नारायण पाटील यांनी बोलताना नागराज मंजुळे यांनी जेवर गावचं नाव प्रसिद्ध केलं आहे. नागराज आमच्या गावचा असल्याचा आम्हाला अभिमान आहे. यावेळी व्यासपीठावर आमदार नारायण पाटील, संजय चौधरी, अनंत शिंगाडे, हनुमंत थालगडे, सरक भूषण मंजुळे, अरबाज शेख, सोमनाथ अवघडे उपस्थित होते. आपला सर्वांचा मित्र, आपण सर्व त्याच्यावर प्रेम करणारी माणसं आणि असा माणूस ज्यावेळेस जगप्रसिद्ध होतो त्यावेळेस आपला जर प्रवास असतो मनापासून करून येतोच येतो. पण ज्यांनी त्यांना घडवलं, ज्यांनी त्यांना घडवलं ते सर्व इथले प्राध्यापक असतील, प्राध्यापक चौधरी सर असतील, त्यांचं प्रवासाचा उत्साह तुम्ही पाहतात. सर सरांचा उत्साह मी पाहत होतो. काय नागराज बोलला, मी तुम्हाला सांगतो सरांना झोप लागत नाही. म्हणजे एखादा याचं कारण काय मित्रांनो, तर एखाद्या तुम्हाला सांगतो विद्यार्थ्यावरती प्रेम करणं आणि तो घडणं काय आणि मग त्याचे तुम्हाला सांगतो त्याचा आनंद ज्याने घडवलं, त्याने मार्गदर्शन केलं, त्याला ते तुम्हाला करणार नाही त्या भावना, तो आनंद फक्त करणार तुम्हाला सांगतो. तुम्हाला पाहण्याला चांगल्या गोष्टी आणि तसं मला आज या ठिकाणी इतरत्र पाहायला मिळालं. तसं तुम्हाला सुद्धा मी धन्यवाद देतो की तुमच्या मार्गदर्शनाखाली, आपल्या प्राध्यापकांच्या मार्गदर्शनाखाली नागराज स्पर्धा आहे. आपला सर्वसामान्य कुटुंबातला युवक आज देशाचे तुम्हाला सांगतो प्रसिद्धी होतात. असं म्हणजे तुमच्या आमच्या सर्वांचा घर अभिमानाचा स्वाभिमानाचा दिवस प्रतिनिधी शीतलकुमार मोटे, महाराष्ट्र न्यूज, करमाळा. व्हिडिओ पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, बेल आयकॉन दाबा आणि पहा महाराष्ट्र न्यूज.